आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. वैजापूरमध्ये आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित आमसभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, सभापती शिवाजी आंधुडे, जिल्हा परिषद सदस्य सूरज पवार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. ही आमसभा 2 सत्रात घेण्यात आली. आमसभेच्या प्रारंभीच तहसीलदार वंदना निकुम यांच्या कामकाजावर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली. त्याचसोबत नांदूर मधमेश्वर कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाणी प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. यावेळी विहीर अधिग्रहणात अडथळा बनणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. तसंच आमसभेच्या 2 सत्रात गटविकास अधिकाऱ्यांवरही निशाणा साधण्यात आला. आमसभेमध्ये नागरिकांनी विविध मागण्या तसंच समस्या मांडल्या. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ निभावून नेल्याचं चित्र होतं.